आज आपण पाहणार आहोत निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेशीय आलेखांसंबंधित काही मनोरंजक उदाहरणे दर्शविलेल्या आकृत्यांच्या शिरोबिंदूंचे निर्देशक म्हणजे कॉर्डिनेट शोधा दर्शवलेल्या आलेखात दोन आकृती दर्शवलेल्या आहेत एन ओ आणि त्रिकोण क्यू आर चला चौकोन च्या शिरोबिंदूंचे निर्देशक शोधू आपण पाहतो आहे की शिरोबिंदू चा एक्स निर्देशक दोन आणि वाय निर्देशक चार आहे म्हणून शिरोबिंदू चे निर्देशक आहेत दोन चार त्याचप्रमाणे आपण पाहतो की शिरोबिंदू चा एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक दोन आहे म्हणूनच शिरोबिंदू चे निर्देशक शून्य दोन आहेत शिरोबिंदू एनचे एक्स निर्देशक दोन आणि वाय निर्देशक शून्य आहे म्हणून शिरोबिंदू एनचे निर्देशक दोन शून्य आहेत त्याचप्रमाणे शिरोबिंदू ओ चे निर्देशक आहेत चार दोन आपण म्हणू शकतो की चौकोन एलेमेनोच्या शिरोबिंदूंचे निर्देशक दोन चार शून्य दोन शुन्या दोन शून्य आणि चार दोन आहेत आता तुम्ही स्वतः त्रिकोण च्या शिरोबिंदूंचे निर्देशक शोधा पुढील उदाहरण निम्रत दररोज आपल्या सायकलवरून शाळेत जाते एका दिवशी तिला शाळेत पोहोचण्यासाठी पंचवीस मिनिटे लागली ज्याचा तपशील दर्शवलेल्या सारणीमध्ये दिलेला आहे दिलेली माहिती योग्य प्रमाण घेऊन रेषा लेखाच्या म्हणजे ग्राफच्या स्वरूपात दाखवा हा आलेख एक रेषीय आलेख म्हणजे लिनियर ग्राफ आहे का एक रेषालेख वेळोवेळी सतत बदलणारी आकडेवारी सादर करते रेषालेखातील आकडेवारी बिंदूंद्वारे दर्शविली जाते सर्व बिंदू रेषाखंडांद्वारे जोडले जातात जर सर्व रेषाखंड एकाच रेषेचा भाग असतील तर आपण असे म्हणू शकतो की हा एक रेषीय आलेख आहे चला दर्शविलेल्या माहितीच्या आधारे रेषालेख काढू कागदावर दोन परस्पर लंब रेषा काढा आडवी रेषा ही एक्स अक्ष आहे आणि उभी रेषा ही वाय अक्ष आहे आपण एक्स अक्षावर एक एकक बरोबर पाच मिनिटे प्रमाण घेऊन मिनिटात वेळ दर्शवू त्याचप्रमाणे आपण एक एकक बरोबर शून्य पूर्णांक पाच किलोमीटर प्रमाण घेऊन वाय अक्षावर अंतर दर्शवू आता आपण वेगवेगळ्या परिस्थितीसाठी बिंदू आलेखित करू शून्य पूर्णांक पाच मिनिटांपर्यंतचे अंतर पाच मिनिटात कापले गेले आहे आपण निर्देशक पाच शून्य पूर्णांक पाचवर बिंदू पी चिन्हांकित करू जे आलेखावर या स्थितीचे प्रतिनिधित्व करतात आलेखावर हे दर्शविण्यासाठी आपल्याला मूळ बिंदूपासून उजवीकडे एक एकक चालत जावे लागेल नंतर एक एकक वरच्या दिशेने चालूयात याने आपण पी बिंदूवर पोहोचू त्याचप्रमाणे इतर बिंदूंचे निर्देशक येथे घेतले जाऊ शकतात व्हिडिओ थांबवून विचार करा याचे स्थान कुठे असेल चला आम्ही सांगतो आपण हे अशा प्रकारे दर्शवू शकतो आता आपण रेषाखंडांनी सर्व बिंदू क्रमाने जोडू आपण वेळेनुसार प्रवास केलेले अंतर रेषालेखाच्या स्वरूपात दर्शवले आहे तयार केलेल्या रेषालेखाचे सर्व रेषाखंड एका रेषेचा भाग आहेत म्हणून आपण असे म्हणू शकतो की प्राप्त झालेला आलेख एक रेषीय आलेख आहे आज आपण निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेषीय आलेखांसंबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण यासंबंधित आणखी काही उदाहरणे पाहू